आज आहे 9 जून 2023, आजपासूनचा नवीन हवामान अंदाज. आपण सांगितलं होतं की 8 जूनला पावसाला सुरुवात होईल, तर 8 जूनपासून राज्यामध्ये म्हणजे पावसाला सुरुवात झाली. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं होतं, 2019ला अशीच परिस्थिती झाली होती. 2019ला मान्सून केरळमध्ये आल्याच्या नंतर एक अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालं होतं, आणि चक्रीवादळ तयार झालं आणि जर मान्सून जर तिथं आला तर मग चक्रीवादळामध्ये काय होतं, मान्सूनचे जे स्वतःसोबत सांगतो ते ढग ते म्हणजे चक्रीवादळ स्वतःसोबत घेऊन जातं, म्हणून अशी परिस्थिती झाली. पण तरी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पण काय होतं मग तशी परिस्थिती झाल्याच्या नंतर त्या वर्षी पुरेपूर पाऊस येतो. म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2023 मध्ये म्हणजे जशी 2019ला परिस्थिती झाली तशी आता म्हणजे या वर्षी देखील झाली. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांनो, म्हणजे 2023 मध्ये काय होणार आहे, आता परत आता पुरेपूर पावसाला सुरुवात होणार आहे, आणि पुरेपूर पाऊस आले त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस जास्त पडतो, आणि म्हणजे कमी दिवसात जास्त पाऊस पडतो. मग ही सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं, आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता हे जे चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ काय होणार आहे, गुजरातच्या किनाऱ्याकडे जाणार आहे. पण चक्रीवादळ उलट फिरत असताना तुम्हाला एक सांगतो, चक्रीवादळ असं सोयीस फिरत नाही, चक्रीवादळ असं उलट फिरतं. बघा, उलट फिरत असताना समजा मुंबईकडून जात असताना त्याच्या एका पंखानं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हणजे उद्या 10 जून 11 जून 12 13 14 पर्यंत वेगवेगळ्या भागात असा विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो, त्याच्यानंतर 18 जून ते 22 जून दरम्यान परत एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतं. त्याच्यानंतर 26 जूनच्या नंतर परत एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे, म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात येतं. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो पेरणी करत असताना एक स्वतःहून स्वतः शेतकरी असल्यामुळं स्वतःचा हाडाचा शेतकरी असल्यामुळं तुम्हाला एक सांगू इच्छितो, पेरणी करत असताना काय करतं, शेतामध्ये जायचं, शेतामधली जमिनीमधली ओल बघायची. एक ही जर समजा ओल गेली तर तुमची पेरणी करायला काही हरकत नाही, म्हणून हा पेरणीचा निर्णय घ्यावा. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जर तुम्हाला एक सांग म्हणजे माहीत असं सांगतो की समजा आता ह्या जूनच्या समजा 15 दिवसांमध्ये 20 जूनच्या आज आपण सोयाबीनची पेरणी केली तर 20 जून ते 20 ऑगस्ट 20 सप्टेंबर आणि म्हणजे 3 महिने होईल, म्हणजे 90 दिवस होतात, आणि 20 ऑक्टोबर म्हणजे जवळपास 4 महिने होते. नेमकं समजा 20 जूनच्या आता आपण समजा सोयाबीनची पेरणी केली आणि पाऊस यावर्षी जाणार आहे 26 ऑक्टोबरला, तर त्याच्यामुळे आपली सोयाबीन नेमकी पावसात घसरते. म्हणून काय करायचं, सोयाबीनचा त्या कालावधी बघा, म्हणजे कालावधी किती दिवसाचा कालावधी पेरणी करायची, त्यावेळेस मग पावसात सापडते का हे बघून तुम्ही तुमच्या जाती निवडा, वेगवेगळ्या कालावधी करा. म्हणून सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो, सर्व शेतकऱ्याला अंदाज आजचा मध्ये परत एकदा सांगू इच्छितो, आज आहे 9 जून, आज सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त उद्यामध्ये 10 जूनपासून राज्यामध्ये 10, 11, 12, 13, 14 जूनपर्यंत राज्यामध्ये ह्या 4-5 दिवसात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, काही काही ठिकाणी जास्त पडणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावं. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल, आणि माझ्या शेतकऱ्याचा ह्या अंदाजापासून फायदा केला जाईल, ही सर्वांना सांगू इच्छितो.